वीरभद्र स्वामीजीने प्रास्ताविक मध्ये सांगितलं की पुण्य स्मरण बरेच जण तारीखला करतात, हे जर समज सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे। ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचं निधन होतो किंवा शिवैक्य होतात त्याच तिथीला पंचांग शुद्ध तिथी ज्या तिथी असतो त्याच तिथीला पुण्य स्मरण केलं पाहिजे। बरेच जण जानेवारी 1 तारखेला गेलं तर पुढच्या वर्षी जानेवारी 1 तारखेलाच करतात, ते योग्य नाही। तारीख वाइज आपल्याला आपल्या धर्मात नाही। पंचांग शुद्धी तिथी आपण काय म्हणतो, पुण्य तिथी। पुण्य तिथी म्हटल्यावर ज्या व्यक्ती ज्या दिवशी गेलं त्याचं ते पुण्य काळ होता, म्हणून त्यांचं स्मरणार्थ त्या तिथीला त्या व्यक्तींचं भावचित्र लावून त्यांच्या नावानं रुद्राभिषेक लावून त्यांच्या नावानं बिल्वार्चन करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो म्हणून एक वर्ष प्रत्येक वर्ष एक वर्ष एक एक वर्ष असं त्या स्थितीला दर वर्षी त्या स्थितीला आपण पुण्यतिथी केलं। मग काय मग असं केल्यानं काय होतो की त्यांचं जे आत्मा अतृप्त राहतो त्यांना जे काही आशा आकांक्षा इच्छा अजून ठेवून गेलेल्या असतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळतो आणि आपण सगळे पितृदोषापासून मुक्त राहतो। म्हणून हे पुण्य स्मरण केलं पाहिजे। कोणी कीर्तन लावतं कोणी प्रवचन लावतं। बघा आज गझलकर सरांवर माझाही खूप वैयक्तिक प्रेम होता म्हणून मी काल रात्री फार लांब होतो। मी 4:30 पहाटे 4:30 मी मठाला पोचलो। मी मोठ्या जावाईंना शब्द दिलं होतं मी आज सकाळी येणार म्हणजे येणार।